सांगलीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांचा पुतळा जाळला, त्यामुळे पोलीस ठाण्याच्या आवारात पोलीस छावणीचं स्वरूप प्राप्त झालेलं होतं. अनिकेत कोथळेचा अमानुषपणे मारहाण करून आंबोलीमध्ये मृतदेह जाळण्यात आला, याचे तीव्र पडसाद सांगलीमध्ये उमटत आहेत. आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांचा पुतळा जाळून निषेध व्यक्त केला. सांगली शहर पोलीस स्टेशनच्या समोरच हा पुतळा जाळण्यात आला. यावेळी पोलीस स्टेशनमध्ये पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे हे उपस्थित होते. या सर्व प्रकारामुळे सांगली शहर पोलीस स्टेशनसमोर पोलिसांच्या छावणीचं रूप आलेलं होतं. असा सत्ताधाऱ्यांचा हस्तक जिल्हा पोलीस प्रमुख या जिल्ह्यामध्ये राहता कामा नये आणि अत्यंत नाचिक्की झालेले आहे. देशभर सांगली जिल्हा बदनाम करण्याचं काम या जिल्हा पोलीस प्रमुखांच्या कारकिर्दीत झालेलं आहे, त्यामुळे या जिल्हा पोलीस प्रमुखांची बदली झाली पाहिजे. त्याचबरोबर या गुन्ह्यामध्ये जे जे पोलीस अधिकारी आहेत आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या दीपाली काळे यांच्याही संपत्तीची त्यांची डिपार्टमेंटल इन्क्वायरी झाली पाहिजे आणि या युवराज कंपनीसह सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी झाली पाहिजे. तशी मागणीही आम्ही अँटी करप्शन ब्युरोकडे करणार आहे, कारण या सगळे पैशामुळे पोलीस अधिकारी मस्तवाल बनलेले आहेत, सत्तांध बनलेले आहेत आणि सत्तांध बनलेल्या आणि मस्तवाल बनलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना या जिल्ह्यामध्ये राहण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यामुळेच या ठिकाणी त्यांच्या एसपींच्या प्रतिमेचं आम्ही दहन केलेलं आहे. यापुढच्या काळात त्यांची जर बदली झाली नाही तर निश्चितपणानं आम्ही रस्त्यावर उतरू.